सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. प्रभाग पद्धतीत झालेल्या बदलांमुळे नागपूर महानगरपालिका निवडणूक लांबण्याची शक्यता. प्रेयसीने लग्नास नकार दिल्यामुळे प्रियकरानेच केली प्रेयसीची गळा आवळून हत्या. नागपूरच्या एम्प्रेस मॉलमधील घटना. आणि राज्यातील पहिला ओमिक्रॉन बाधित रुग्ण कोरोना मुक्त. प्रभाग आराखडा मंजूर न झाल्याने नागपूर महानगरपालिका निवडणूक लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम असल्यामुळे राजकीय वातावरणात गरम आहे. कुठलाही पक्ष ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक लढण्यास इच्छुक नाही. येत्या फेब्रुवारी मार्च मध्ये होणारी निवडणूक लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2017 निवडणुकीसाठी 2016 महिला व पुरुषांसाठी आरक्षित जागांचे ड्रॉ काढण्यात आले होते. प्रभाग आराखडीही निश्चित झाला होता, मात्र यंदा ही सर्व प्रक्रिया 1.5 महिन्यांसाठी लांबली. निवडणूक आयोगाने जर तत्परता दाखवली नाही तर यास आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. मार्च व एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतात, त्यामुळे निवडणूक मे महिन्यात होतील असा दावाही काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर याविषयी काही मोठे अधिकारी प्रतिक्रिया देण्यास इच्छुक नसल्यास दिसून येत आहे. त्यांचं म्हणणं आहे की 3 डिसेंबरला कच्चा आराखडा निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला आहे. आता तेच त्यावर आपत्ती किंवा उपाययोजना मागवून फायनल आराखडा सादर करतील. ड्रॉ ते निवडणुकीचे कार्यक्रम तेच ठरवतील. प्रेयसीचे लग्न ठरल्याने दुखावलेल्या प्रियकराने तिला मॉलमध्ये नेऊन तिचा गळा आवळून खून केला. बेपत्ता प्रकरणाच्या पोलीस तपासादरम्यान बुधवारी हा प्रकार उघडकीस आला. गणेशपेठ पोलिसांनी मॉलमधून मृतदेह जप्त केला आहे. मोमिनपुरा येथील रहिवासी मुजाहिद अन्सारी आणि गिट्टी खदान येथील रहिवासी फरजाना यांचे प्रेम संबंध होते. अलीकडेच फरजानाच्या कुटुंबियांनी तिचे लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवले. ती लवकरच लग्न करणार होती, यामुळे मुजाहिदला खूप दुःख झाले होते. योजनेनुसार त्याने फरजानाला 2 डिसेंबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास सदर येथे भेटण्यासाठी बोलावले. येथून दोघे गणेशपेठच्या एम्प्रेस मॉलमध्ये गेले. मॉलच्या 4th मजल्यावरील खोलीत नेऊन मुजाहिदने फरजानाची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तो तिथून निघून गेला. दरम्यान फरजाना घरी न परतल्याने कुटुंबियांनी पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तपासात गुंतलेल्या पोलिसांनी फरजानाचे कॉल डिटेल्स शोधले. यामध्ये मुजाहिदचे अखेरचे बोलणे झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी मुजाहिदला ताब्यात घेतले, त्याची कठोर चौकशी केली असता त्याने संपूर्ण घटना सांगितली. यानंतर पोलिसांनी तिच्या सांगण्यावरून एम्प्रेस मॉलच्या 4th मजल्यावरून फरजानाचा मृतदेह ताब्यात घेतला. महाराष्ट्रातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील पहिला ओमिक्रॉन बाधित रुग्ण आता पूर्णतः ठीक झाला असून डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला आहे. कल्याण येथील रहिवासी असलेला हा रुग्ण काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून 22 नोव्हेंबरला डोंबिवली इथे आला होता. 33 वर्षीय या रुग्णाला बुधवारी सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिली. जो राज्य में जो पहली ओमिक्रॉन की पॉजिटिव केस पाई गई थी डोंबिवली शहर में, तो वो कोविड हॉस्पिटल में एडमिट थे. आज उनका रिपोर्ट नेगेटिव आने से उनको डिस्चार्ज दिया गया है. उनकी जो प्रकृति उनकी जो है स्वास्थ्य उत्तम है, उनको 7 डेज का होम आइसोलेशन एडवाइज किया है. चिचोली येथील शांतिवनात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील वस्तू आणि साहित्याचा मौल्यवान वारसा जतन करण्यात आल्याचे नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या वस्तूंच्या या संग्रहालयात विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नागपूरच्या काटोल रोडवर असलेल्या शांतिवन चिचोली येथे बाबासाहेबांच्या जीवनोपयोगी वस्तूंचा संग्रह असून त्यावर रासायनिक प्रक्रियेने पुनरुज्जीवन करण्याचे काम थांबले आहे. तर आंबेडकर संग्रहालयासाठी निधीची कमतरता असल्याने येथे बाबासाहेबांच्या संग्रहाचे बांधकाम कधी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. विभागीय आयुक्तांच्या भेटीनंतर चिचोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालयाचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. यासाठी धनराशीची कमी पडणार नाही असेही सांगितले जात आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश.
पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। महापालिकेच्या तोडू पथकाने बुधवारी नागपुरात अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचे काम प्रचंड गदारोळात पूर्ण केले। धरमपेठ झोन अंतर्गत गृहलक्ष्मी गृहनिवास संस्था प्लॉट नंबर 39-40-41 वर मुकेश दिलीप चौधरी यांनी परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम केले होते। बुधवारी कारवाई सुरू असताना अतिक्रमण धारकांनी एकच गोंधळ घातला, मात्र स्वतः गिट्टी खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्याणकर व उपनिरीक्षक घुगे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून मार्गक्रमण केले, त्यामुळे पथकाने कारवाई पूर्ण केली। याशिवाय जिल्हा दंडाधिकारी कार्यालय परिसरातून एक ट्रक असा माल जप्त केला। त्याचबरोबर हनुमान नगर झोनच्या शेवटच्या तुकडोजी पुतळा चौक ते छोटा ताजबाग, आयुर्वेदिक महाविद्यालय, कमला नेहरू विद्यालय, ई देशमुख नॅशनल स्कूल पर्यंतचा रस्ता व पदपथावरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे। कृषी कायदे जर आधी मागे घेतले असते तर 700 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला नसता, त्यामुळे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 1-1 कोटींची नुकसान भरपाई केंद्र सरकारतर्फे देण्यात यावी असं मत व्यक्त केलंय आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी। ते बुलढाणा इथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते। केंद्र सरकारसाठी शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 700 कोटींची मदत करणे ही फार मोठी गोष्ट नाही असेही ते म्हणाले। यासोबतच तोगडिया यांनी इतर धार्मिक मुद्द्यांवरही यावेळी आपले विचार प्रकट केले। मैंने कहा 3 कृषी कानून वापस लेने का मैं स्वागत करता हूं। मैं खुश हूं कि कानून वापस हुए, पर मेरी खुशी अधूरी है क्योंकि 10 महीने पहले यह कानून वापस लेते तो 700 किसानों के जान नहीं जाते और जो मरे हैं वह किसी के पति, भाई या बेटा है, वह जिंदे जागते मनुष्य थे, उनको बचाया होता तो अच्छा होता। दूसरी बात मैंने कही, महाराष्ट्र के 1,00,000 बेटों को मारने वाला क्रूर अब्दाली का चित्र जिस संसद में अफगानिस्तान में लगा है, वह अहमद शाह अब्दाली का गुणगान करने के लिए भारत सरकार ने 5,000 करोड़ रुपया दिया, मानी हमारे बेटे को मारने वालों का गुणगान किया। तो कम से कम मरने वाले 700 किसानों को 1-1 करोड़ देकर भारत के बेटे को भी सम्मान करो। हमारे बेटे को मारने वालों का सम्मान किया है न तो बुरा है, कम से कम हरेक किसान को 1-1 करोड़ देकर भारत के बेटे को सन्मान करो, या मैंने कहा। जोपर्यंत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर कुठलाही तोडगा निघत नाही तोपर्यंत सर्व निवडणुका स्थगित करण्यात याव्या अशी मागणी वर्धा येथील वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे। राज्यातील नगरपंचायत व नगर परिषदेच्या निवडणूक कार्यक्रम रद्द करून 2 निवडणुका न घेता 1 निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी असलेलं निवेदन वंचित बहुजन आघाडीतर्फे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। महाराष्ट्रामध्ये ज्या 105 नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणूक आहे होत आहे, त्याच्यामध्ये आता सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला की हे आरक्षण रद्द करण्यात येत आहे, त्याच्यामुळे इथल्या निवडणुकाही रद्द होईल आणि बाकीच्या निवडणुका होईल। हा भेदभाव आहे, राज्य सरकार केंद्रावर ढकलत आहे, केंद्र राज्यावर ढकलत आहे, आणि त्याच्यामुळे काय होत आहे की सामान्य जे OBC आहे त्यांना त्याचा फटका बसत आहे। आणि त्याच्यामुळे मग आमचं म्हणणं असं पडत आहे की तुम्ही पूर्ण निवडणुका रद्द करा, या ज्या आरक्षित होत्या ते रद्द केल्या आणि बाकीचे घेऊन राहिले बा, त्याच्याऐवजी तुम्ही पूर्ण निवडणुका रद्द करा बा, हे प्रक्रियाच रद्द करा आणि नवीन निवडणुकीचा जाहीरनामा काढा आणि नवीन जागा हे डिक्लेअर करा, अशी वंचित बहुजन आघाडीतर्फे
आज मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही राज्यपाल साहेबांना केलेली आहे. आणि यावेळेस माझ्यासोबत आमचे विदर्भ विभागाचे पलटणकर साहेब आहे, ते काही बोलतील. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.